रेल्वे अर्थसंकल्प हा केवळ तिकिटांचे दर किंवा नव्या जुन्या गाड्यांची संख्या एवढा पुरताच मर्यादित नसतो. प्रवासी किंवा एकूणच वाहतूक सुरक्षितता हे सुद्धा मुद्दे त्यामध्ये अर्थातच अपेक्षित आहेत. आणि याच पार्श्वभूमीवर रेल्वेसाठी सुरक्षा विषयक उपाय योजना सुचवणारा अभ्यासपूर्ण अहवाल ज्येष्ठ शास्त्रज्ञ तसेच केंद्रीय अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉक्टर अनिल काकोडकर यांनी सरकारकडे सादर केलाय. गेली 2 वर्ष पडून असलेल्या या अहवालाचं प्रतिबिंब यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात अपेक्षित आहे. रेल्वेमध्ये सुरक्षाविषयक सुधारणा घडवून आणण्यासाठी डॉक्टर काकोडकर समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीनं फेब्रुवारी 2012 अहवाल सरकारकडे सोपवला, मात्र आजवर त्याची अंमलबजावणी झालेली नाही. नवीन सरकारचं पहिलंच बजेट सादर होतंय, त्यात या शिफारशींना स्थान मिळण्याची अपेक्षा स्वतः डॉक्टर काकोडकरांनी व्यक्त केली आहे. मुख्य उद्देश सेफ्टीबद्दलच होता, सेफ्टीसाठी म्हणूनच ती कमिटी स्थापन केलेली होती. आणि त्यामुळे अर्थातच तो अहवाल रेल्वेच्या जे सेफ्टीबद्दलचे जे काही इश्यूज आहेत त्यावर केंद्रित आहे तो अहवाल, आणि त्या दृष्टीने काही प्रगती झाली तर अर्थातच आनंद होईल. डॉक्टर काकोडकरांनी सादर केलेल्या अहवालातल्या शिफारसींवर एक नजर टाकूयात. 19,000 किलोमीटर मार्गावर अत्याधुनिक सिग्नल सिस्टीमची अंमलबजावणी, खर्च अंदाजे 20,000 कोटी. सर्व रेल्वे मार्ग क्रॉसिंग मुक्त करणं, खर्च अंदाजे 50,000 कोटी. सर्व नवीन कोचेसची LHB प्रकारच्या डिझाईननुसार बांधणी, खर्च अंदाजे 10,000 कोटी. सर्व प्रकारच्या सुरक्षाविषयक पायाभूत सुविधांची देखभाल दुरुस्ती, खर्च 20,000 कोटी. समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करण्यासाठी एकूण खर्च 100,000 कोटी. रेल्वे खात्याच्या वेबसाईटवर हा संपूर्ण अहवाल उपलब्ध आहे. या अहवालाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक निधीची उपलब्धता कशा रीतीनं होऊ शकते याबाबतच्या तरतुदी देखील या अहवालामध्ये समाविष्ट आहेत. सत्ता हाती घेताच महागाईनं होरपळलेलं मोदी सरकार आता या अहवालाची अंमलबजावणी करणार का याबाबत उत्सुकता आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडवोरसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.